ग्राम पंचायतीचं काम आहे. बापूसाहेबांची परमिशन पाहिजे होती. लोक विधायक कामांना बापूसाहेब कधी नाही म्हणतात का? शेवटी गाव त्यांचा आणि ते गावचे सर्वे सर्व. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? अवकाळी पावसामुळे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गळायला लागले आणि इथं गोडाऊन मध्ये मध्यान्ह भोजनाच्या पोती ठेवल्यात त्या खराब होतील. सवा बापूसाहेबांना हे विचारायचं होतं की हे समद सामान सरकार वाड्यात ठेवलं तर चालेल का? सरपंच भाई, सध्याच्या परिस्थितीत बापूसाहेब सुनबाईंना नाहीच म्हणाले असते. पण गावच्या लोकप्रिय सरपंच बाईंना नाही कसं म्हणता येणार? इमेज काय राहील त्यांची? आणि तुम्हाला तर माहितच आहे ना की पाठवू मग मी पोती. हो हो हो, कधीही पाठवा. ठीक आहे. हे समजे पोती बाहेर ठेवावी लागते, सरकार वाड्यावर न्यायची सोय बी करावी लागेल. सरपंच भाई, साहेब तुम्हाला भेटायला आले. तुम्ही या. अहो तुम्ही इथं कसं काय? आणि तुम्ही काम शोधायला गेलता ना? शोधायलाच गेलो होतो. मग जीव मेटा कुठेला आला, काम द्या ना कोणी. काही लोकांना वाटतंय आम्ही मस्करी करतोय, काही लोक आम्हाला घाबरत आहेत आणि काही लोक बापू साहेबांना. किती बी काही सांगितलं त्यांना, हातपाय जोडले तरी काय काम द्याय ना. आणि होप जितो लास्ट टू दीची ने. आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला काम नक्की मिळणार. बरं मला सांगा तुम्ही काही खाल्लं का नाही? हा, वडापाव खाल्ला. तुम्ही या ना इथं बसा. या इथं बसायला नाही, इथं तुमच्या सरपंच ऑफिस मध्ये काही काम असेल तर सांगा आम्हाला. मी काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. हो, कसला आवाज आहे? मला ते पोती गाडी नेऊ दे मला. अहो सरकारी काम आहे, वाटेत तुम्हाला काय झालं तर आमच्या अंगाशी येईल. उद्या लोक आम्हाला विचारतील म्हातारा माणसाला काम का दिलं. ओ काही होणार नाही, भरोसा ठेवा माझ्यावरती. तो गरज आहे मला कामाची. एक 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 मिनिट, एक मिनिट, काय सुरू आहे का इथं? बघा ना मॅडम, यो म्हातारा एवढे समते कोणी घेऊन जाते म्हणताय. म्हातारा, तुम्ही तुमच्या वडिलांना अशीच हाक मारता का? आजोबा, हे बघा तुम्ही तुम्ही एकटेच आहात का? तुमच्या बरोबर कोणी पोरगा नाही का? अहो तो आजारी पडलाय, पण तुम्ही काळजी करू नका. अहो मी करीन काम. अहो काम नाही केलं तर मजुरी नाही मिळणार, माझी नाटवंड उपाशी राहतील. हो घरात चूल पेटायची नाही माझ्या. पाय पडतो मी तुमच्या, करू दे मला काम. बघा आजोबा, मला समजते तुमची गरज. अहो पण लई वजन आहे ते. तुम्ही तुम्ही एक काम करा, तुम्ही असं एकट्यानं काम करू नका. तुम्ही कुणाला तरी मदतीला घ्या. माझ्या मदतीला कोण येणार आता? मी करीन ते काम, पाया पडतो तुम्ही. तुम्ही नाही म्हणू नका मला, करू द्या. बरं बरं, ठीक आहे, करा तुम्ही. लय उपकार झाले बघा तुमच्या आमच्या. चला तुम्ही जा तुमच्या कामाला. बस, ओ दादा पाणी घेऊ ना पड्डीशी.
अवकाश आजोबा आजोबा तुम्ही आराम करा आम्ही त्या गोण्या टाकतो त्यावर हॅलो सावकाश सावकाश द्या हे घ्या हे पाणी प्या प्या हे घ्या अवकाश आजोबा परवा बिकू नाचली मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची आ पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकू नाचली मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची आजोबा हवलय बोजा झालाय ओढायला जड जाईन तुम्हाला तुमचा लय उपकार झाले पण पोटाची खळगी भरायची गाडी ओढायला जाऊ मला आजोबा आम्ही ओढतो कुठं पोचवायचं ते सांगा फक्त तुम्ही गाडी ओढणार तो सरपंच बाईचे धनी तुम्ही पण तुम्ही असलं काम हो आजोबा कुठलंच काम लहान मोठ नसते आणि आम्ही जर का हे काम केलं ना तर सरपंच बाईंना आमचा अभिमानच वाटतो काळजी करू नका पण हो हे आखाड्यात बनवलेली बॉडी बॉडी बनवण्यासाठी आधी आम्ही वजन उचलायचो आता तुमच्यासाठी गोणी उचलू त्याला काय चला तुम्हाला काय झालं नाही काळजी करू ना आहे ना आम्ही चला आजोबा हो पण काय करू यांना कस सांगू हे समज कुठे न्यायचं आहे कामाची सवय नाही ना त्यामुळे पैसे टाकतोय बूटच काढतोय सांगा आजोबा कुठं पोच करायचंय सरकार वाढव